Class 8 Mathematics. In this video we will see lesson number 2, parallel lines and transversals, and also we will solve practice test 2.1. Parallel lines and transversals. Now we will see parallel lines. This is line P and line Q. The line in the same plane which do not intersect each other are called parallel lines. Line P and line Q are parallel lines, is written as line P parallel line Q. Parallel lines म्हणजे समांतर रेषा. या ठिकाणी ह्या P आणि Q दोन रेषा आहेत ज्या एकमेकांना कितीही वाढवल्या तरी त्या छेदत नाहीत, म्हणजे त्या एकमेकांना समांतर आहेत. ट्रान्सवर्सल. इन द ऍडजॉइनिंग फिगर, या फिगर मध्ये लाइन P इंटरसेक्ट्स लाइन M अँड लाइन N इन टू डिस्टिंक्ट पॉइंट्स. लाइन P इज अ ट्रान्सवर्सल ऑफ लाइन M अँड लाइन N. या ठिकाणी रेखा M आणि N ह्या दोन आहेत आणि यांना छेदणारी दोन भिन्न बिंदू मध्ये दोन रेषांना छेदणारी P ही छेदिका आहे. ट्रान्सवर्सल means छेदिका. If a line intersects given two lines in two distinct points, then that line is called a transversal of those two lines. या ठिकाणी P ही ट्रान्सवर्सल म्हणजे छेदिका आहे. Angles made by a transversal. छेदिकेमुळे तयार होणारे कोण आता आपण पाहूया. इन द ऍडजॉइनिंग फिगर, ड्यू टू द ट्रान्सवर्सल देअर आर टू डिस्टिंक्ट पॉइंट्स ऑफ इंटरसेक्शन नेमली M अँड N. या ठिकाणी ह्या दोन रेषा आहेत, त्यांना छेदणारी ही रेषा आणि या दोन भिन्न बिंदू दोन रेषांना M आणि N या दोन भिन्न बिंदूमध्ये ही छेदिका छेदते. At each of these points, four angles are formed. त्यामुळे M या ठिकाणी चार कोन तयार झालेले आहेत, N या ठिकाणी सुद्धा चार कोन तयार झालेले आहेत. त्यामुळे एकूण आठ कोन या ठिकाणी तयार झालेले आहेत. Each of these angles has one arm on the transversal and the other is on one of the given lines. These angles are grouped in different pair of angles. आता या ठिकाणी जे कोन तयार झालेले आहेत ते वेगवेगळ्या कोनांच्या जोड्या त्याच्या बनतात, तर आपण ह्या कोणत्या कोनांच्या जोड्या आहेत हे आता आपण अभ्यासूया. Angles made by a transversal. या ठिकाणी या छेदिकेमुळे कोणते कोन तयार होतात ते आता आपण पाहूया. कोरस्पॉन्डिंग अँगल्स, संगत कोन. इफ द आर्म ऑन द ट्रान्सवर्सल ऑफ अ पेयर ऑफ अँगल्स आर इन द सेम डायरेक्शन अँड द अदर आर्म्स ऑन द सेम साइड ऑफ ट्रान्सवर्सल, देन इट इज कॉल्ड अ पेयर ऑफ कोरस्पॉन्डिंग अँगल. या ठिकाणी आपण संगत कोन कोणते आहेत ते आता पाहूया. Angle AMP and angle MNR पा या छेदिकेच्या एका बाजूला असणारे हे दोन कोन आहेत. छेदिकेच्या ह्या दोन बाजू आहेत angle AMP and angle MNR. त्यानंतर दुसरी कोनाची जोडी आपण पाहूया PMN. PMN त्याच्या सोबतची त्याच्या खालची जोडी अँगल आर अँड टी ह्या संगत कोनांच्या छेदिकेच्या एका बाजूचे कोन आहेत. छेदिकेच्या दुसऱ्या बाजूचे कोन आपण पाहूया ए एम क्यू आणि याची जोडी आहे
एम एन यस। त्यानंतर चौथी जोड़ी पाहूया आपण, एंगल क्यू एम एन, त्याची जोड़ी एंगल एस एन टी। अशा प्रकारे हे संगत कोण म्हणजेच कोरस्पॉन्डिंग एंगल्स तयार झालेले आहेत। एंगल्स मेड बाय अ ट्रान्सवर्सल। आता आपण छेदिकेमुळे तयार होणारे दुसरे कोण पाहूया, इंटेरियर एंगल्स, दॅट मीन्स आंतर कोण। या ठिकाणी ह्या दोन रेषा आणि हा जो आतील भाग आहे या ठिकाणचा आणि या ठिकाणचा, यामध्ये जे अँगल्स तयार होतात दॅट कॉल्ड इंटेरियर अँगल्स। अ पेअर ऑफ अँगल्स विच आर ऑन द सेम साइड ऑफ द ट्रान्सवर्सल अँड इन साइड द गिवन लाइन्स इज कॉल्ड अ पेअर ऑफ इंटेरियर अँगल्स। आता आपण पाहूया, अँगल पी एम एन, या ठिकाणचा हा पी एम एन, याची जोडी अँगल एम एन आर, एम एन आर दॅट मीन्स अँगल एन। दीज आर अँगल्स, इंटेरियर अँगल्स। अगेन अँगल क्यू एम एन अँड अगेन अँगल एम एन एस, एम एन एस दॅट मीन्स हिअर। दीज आर इंटेरियर अँगल्स। दोन रेषांच्या आतील जे अँगल्स आहेत त्यांना आंतर कोण असे म्हणतात। अँगल्स मेड बाय अ ट्रान्सवर्सल, याच्यामध्ये आपण पाहूया आता अल्टरनेट अँगल्स, दॅट मीन्स विद्क्रम कोण। पेअर ऑफ अँगल्स विच आर ऑन द अपोजिट साइड्स ऑफ ट्रान्सवर्सल अँड their arms on the transversal show opposite direction is called a pair of alternate angles. In the figure there are two pairs of interior alternate angle and two pair of exterior alternate angles. या ठिकाणी पहा, interior alternate angles म्हणजे आंतर व्युत्क्रम कोन आणि त्याचप्रमाणे exterior alternate angle म्हणजेच बाह्य विद्क्रम कोण। या ठिकाणी याच्या दोन जोड्या आणि याच्या दोन जोड्या तयार होतात। आता आपण इंटेरियर अल्टरनेट अँगल्स कोणते आहेत ते पाहूया। अँगल पी एम एन, पी एम एन, अँगल एम एन एस, एम एन एस, पा हा झेड प्रमाणे तयार होतो। नेक्स्ट अँगल पुढचा आपण पाहूया, क्यू एम एन, क्यू एम एन, अगेन अँगल आर एन एम, आर एन एम, अपोजिट झेड तयार झालेला आहे आणि यालाच आपण इंटेरियर अल्टरनेट अँगल्स असे म्हणतो। याच्या दोन जोड्या आपल्याला इथे मिळतात। त्यानंतर आता आपण पाहूया एक्सटेरियर अल्टरनेट अँगल्स। एक्सटेरियर म्हणजेच बाह्य, मग बाह्य आंतर व्युत्क्रम कोण कोणते आहेत ते आपण ते पाहूया। अँगल ए एम पी, अँगल ए एम पी अँड अँगल टी एन एस, ए एम पी याची जोडी आहे टी एन एस, हे आहेत बाह्य विद्क्रम कोण। अगेन सेकंड पेअर ऑफ एक्सटेरियर अल्टरनेट अँगल ए एम क्यू, हिअर ए एम क्यू अँड द पेअर ऑफ ए एम क्यू इज आर एन टी, दिस इज पेअर अँड दीज आर एक्सटेरियर अल्टरनेट अँगल्स, बाह्य विद्क्रम कोण। प्रॅक्टिस सेट 2.1 क्वेश्चन नंबर 1, इन द एडजॉइनिंग फिगर ईच अँगल इज शोन बाय अ लेटर, फिल इन द बॉक्सेस विथ द हेल्प ऑफ द फिगर, फर्स्ट वी विल सी करस्पॉन्डिंग अँगल्स।
Before this practice set, we have seen what are corresponding angles, angle P and angle W, angle Q and angle X. These are two pairs of corresponding angle. Again, two pairs are here. Azun, दोन pairs यामध्ये आहेत. Angle S and angle Z. Angle R and angle Y. या ठिकाणी corresponding angles च्या चार pairs, चार जोड्या तयार झालेल्या आहेत. त्यानंतर आपण पाहूया interior alternate angle. आंतरविद्क्रूम कोन. इंटेरियर अल्टरनेट अँगल्स कोणते आहेत ते पाहूया. या ठिकाणी आपण पाहिले होते आंतर विद्क्रूम कोन म्हणजे झेड प्रमाणे तयार होतात. अँगल यस, अँगल एक्स. पहा या ठिकाणी अशा पद्धतीने हा झेड तयार झालेला आहे. त्यानंतर अँगल डब्ल्यू अँड अँगल आर. हा असा झेड, उलटा झेड या ठिकाणी पुन्हा तयार होतो, म्हणजे अँगल आर आणि अँगल डब्ल्यू. अशा प्रकारे आंतरविद्क्रम कोनाच्या दोन जोड्या या ठिकाणी तयार होतात. क्वेश्चन 2. ऑब्जर्व द अँगल्स शोन इन द फिगर अँड राइट द फॉलोइंग पेयर ऑफ अँगल. इंटेरियर अल्टरनेट अँगल या ठिकाणी आपणास आंतर विद्क्रूम कोन विचारलेले आहेत. अँगल सी अँड अँगल ई. पा आपण शिकलेले आहोत की झेड हा आंतर विद्क्रूम कोन तयार करणारा आहे. या ठिकाणी झेड तयार झालेला आहे म्हणजेच अँगल ई अँड अँगल सी. त्यानंतर दुसरी जोडी आपण पाहूया, अँगल बी अँड अँगल एच. असा दुसरा झेड या ठिकाणी तयार होतो, दॅट मीन्स अँगल बी अँड अँगल एच. अगेन पेअर ऑफ इंटेरियर अल्टरनेट अँगल. थँक्स. या पुढील व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.